अमरावती जिल्ह्यातील देवरा देवरी येथे पुलाचे काम सुरू असल्याने बांधकाम विभागाने आजूबाजूला कुठलीही उपाययोजना लोकांना येण्याजाण्याकरिता केली नाही, त्यामुळे देवरा गावाजवळील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। वारंवार सूचना देऊनसुद्धा बांधकाम विभाग याकरिता कुठलाही उपाययोजना करीत नसल्याने गावातील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करीत आहेत। गेल्या कित्येक दिवसापासून बांधलेले पुलांचे काम बंद असल्याने शालेय विद्यार्थी व शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत। त्यामध्ये शालेय विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत आहेत। देवरा येथे शिक्षण घेण्याकरिता 1 किलोमीटरच्या प्रवासासाठी 22 किलोमीटरचा फेरा विद्यार्थी यांना मारावा लागत आहे। हे शक्य नसल्याने काही गरीब विद्यार्थी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यातूनच प्रवास करून शिक्षण घेत आहेत। यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत आहेत। 2 दिवसाआधी या पुरामध्ये मोठा अनर्थ टळला। काही शालेय विद्यार्थी पुराच्या पाण्यामधून शिक्षण घेण्यासाठी अंतोरा येथून देवरा येथे शिक्षण घेण्याकरिता जात असताना पुराच्या पाण्यात पाय घसरून 6 विद्यार्थी वाहत असलेला प्रकार एका बाजूने असलेल्या शेतकरींना दिसला। त्यांनी तात्काळ धाव घेऊन त्या 6ही विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले। जीवाची पर्वा न करता प्राण वाचून सुखरूप बाहेर काढले। तरीसुद्धा बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांना अद्यापही जाग आली नाही। मग मोठा अनर्थ होणार तेव्हा जाग येणार का, असा प्रश्न देवरा गावातील नागरिकांना पडला आहे। येथे होणारी जीवितहानी टळली आहे, तरीसुद्धा बांधकाम विभाग यांना जाग आली नाही। जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीसुद्धा पाहणी करून बांधकाम विभाग तात्काळ काही उपाययोजना करा असे आदेश देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे। जर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी जर काही उपाययोजना न केल्यास अंतोरा, सावंगा, देवरा देवरी व नांदुरा येथील सर्व नागरिक व काही विद्यार्थी एकत्र येऊन या पुलाच्या पाण्यातच आत्मदहन करू व यामध्ये कोणाला काही झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा मोठा इशारा या ठिकाणी नागरिकांनी दिला आहे। चांदूर बाजार येथून सिटी न्यूज प्रतिनिधी सुयोग गोरले यांचा हा वृत्तांत। मी गजानन दत्तात्रय देशमुख, उपसरपंच ग्रामपंचायत देवरा। आज या आमच्या पुलाचे बांधकाम त्याची वर्क ऑर्डर 24/9/2021 म्हणजे 1 वर्ष आज कम्प्लीट होऊन राहिलं। 1 वर्षापासून हे वर्क ऑर्डर त्या संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे, परंतु त्यांनी काम असंच अतिशय शांतगतीनं आणि दिरंगाई करत या पुलाचं काम केलं। यामुळं आमच्या या देवरा देवरी सावंगा फाजलापूर जे पंचकोशीचे गावकरी आहेत यांचं फार मोठं नुकसान या पुलामुळे झालेलं आहे। आणि ज्यावेळेस डायव्हर्शन रस्ता केला गेला, कलेक्टर मॅडम आल्या होत्या, कलेक्टर मॅडम 20 जुलैला आमच्या या पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या, त्यावेळेससुद्धा त्यांनी संबंधित ठेकेदाराला आणि बांधकाम विभागाला परवानगी दिली होती का तात्काळ यांचा रस्ता करून द्या। तसेच माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यासुद्धा आल्या होत्या, त्यांनीसुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्याला थनकावून सांगत होतं का रस्ता करा म्हणजे करा। सर्व गावकऱ्यांची मागणी होती, 100-200 लोक आम्ही गावकरी मंडळी इथे हजर होतो, तरीसुद्धा आजपर्यंतही डायव्हर्शन रस्ता करण्यात आला नाही आहे। विद्यार्थ्यांचे अतिशय बेहाल होत आहे। गुरुदेव कॉन्व्हेंट इकडे आहे, 50% विद्यार्थी आमच्या त्या कॉन्व्हेंटमध्ये आहे। तसेच 50% आमचे पुनर्वसनमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत आहे, वसंतभाव विद्यालयामध्ये आहे। त्यामुळं त्यांना या 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 22 किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो आहे। हे नुकसान अतिशय गोरगरीब लोकांना या सोसावं लागत आहे। तसेच काही विद्यार्थी घरीसुद्धा बसले आहे, त्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान या पुलामुळं झालं आहे। ठीक आहे, काम चालू असते, पण एवढं दिरंगाईनं काम आम्ही अजूनपर्यंत पाहिलं नाही आहे। आणि ज्या गतीनं येणं काम करायला पाहिजे होतं, आणि हा रस्ता मेन हायवे रोडला नागपूर स्टेट हायवेला नागपूर रोडला टच होणार आहे, आणि अत्यंत या प्रवाशांचे खूप मोठं नुकसान या पुलामुळं झालेलं आहे। तरी तसेच शेतकरी बांधव, 50% शेतकरी बांधव आमचे या देवरी भागात आहेत, 50% शेतकरी बांधव या देवरी भागात आहेत।
त्यांना 22 किलोमीटर ते आपली बैलबंडी घेऊन जावं लागत आहे. सांगा ते बैल काम कसे करन, ते माणसं काम कसे करन. अजिबात या रस्त्यावरून चालणंसुद्धा कठीण आहे. तरी तात्काळ शासन प्रशासनाने याची दखल घेऊन 8 दिवसाच्या आतमध्ये आमचा रस्ता डायव्हर्शन रस्ता करून देण्यात यावा. अन्यथा आम्ही या नदीमध्येच सर्व ग्रामवासी विद्यार्थ्यांसहित आम्ही हा पूल पूर्णत्वास आला नाही आहे. अतिशय दिरंगाईने हे काम ये शासन आणि प्रशासन आणि ठेकेदार लोक करत आहे. गेल्या 5-7 दिवसांमध्ये आतापर्यंत शाळेचे विद्यार्थी तर घरीच बसून होते, परंतु आता कुठंपुढं त्या 22 किलोमीटरचा फेरा न व्हावा म्हणून पालक आपले विद्यार्थी किंवा विद्यार्थी इथून प्रवास करत आहे. गेल्या 5-7 दिवसाच्या अगोदर पाण्याच्या प्रवाहामध्ये 4 ते 5 विद्यार्थी असे प्रवाहात वाहत न चालले होते. त्यांच्या सुदैवानं त्यांच्या योगानं बांधावर काही मजूर वगैरे हजर असल्यामुळं त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना शाळेमध्ये पोहोचवण्यात आलं. आता अशी जीवितहानी जर एखाद्या मुलाची घडली असती त्याला जबाबदार कोण? यानंतरसुद्धा आता याच मार्गाने विद्यार्थी जात आहे, कारण 22 किलोमीटरचा फेरा कोणी पालक करू शकत नाही. पेट्रोलची महागाई आहे, पेट्रोलमुळं कोणी एवढं 22 किलोमीटर आणि 50 किलोमीटरचा फेरा दिवसातून 50 किलोमीटरचा फेरा होते येणे जाण्याचा, कोणी या 1/2 किलोमीटरसाठी फेरा करायला तयार नाही आहे. त्यामुळं विद्यार्थी याच मार्गानं प्रवास करत आहे, शाळेत जाण्यानं करत आहे. असा जर कुठं एखादा अनुचित घडला तर या घटनेस कोण जबाबदार राहील? कारण आमची गावकऱ्यांची मागणी आहे, तसेच आमचं 50% गाव देवरा पुनर्वसन आहे. येथील काही वृद्ध लोकांना या PSC मध्ये आमच्या दवाखान्यामध्ये देवऱ्यामध्ये यावं लागतं, परंतु या रस्त्यामुळं याला मार्ग नाही, त्यामुळं त्यांच्यासुद्धा अतिशय हाल होत आहे. 1-2 ठिकाणी मयत झाल्या, शेवटी मयत गावात झाली पाहिजे असं सर्वांना वाटते, परंतु या पुलाच्या मुळं इकडे लोक तिकडे जाऊ शकले नाही आणि मयत त्या यावली शैली जिथे करण्यात आली तसेच एक मयत त्यांच्या शेतात करावी लागली अशी एक दुर्दैवी घटना या आमच्या या पुलामुळं आमच्या गावामध्ये घडत आहे. तरी शासनाने आणि प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन हा अतिशय आवश्यक विषय म्हणून अतिशय आवश्यक विषय विद्यार्थ्यांचा, वृद्ध लोकांचा, रुग्णांचा, शेतकऱ्यांचा हा अतिशय आवश्यक विषय म्हणून सर्व कामं बाजूने टाकून आमचं डायव्हर्शन करून जावं आणि तात्काळ ह्या पुलाचं काम चालू करावं. नाही अन्यथा या जीवितहानी किंवा काही झाल्यास आम्ही या 8 दिवसाच्या आतमध्ये जर हा रोड झाला नाही, रस्ता आपलं डायव्हर्शन चालू केलं नाही, तर आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने या नदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसहित शेतकऱ्यांसहित वृद्धांसहित आम्ही या नदीमध्ये पात्रामध्ये तीव्र आंदोलन करू. त्यात काही हो, कोणाची जीवितहानी हो, काही हो, तरी या विषयाची दखल घेऊन शासनाने आणि प्रशासनाने तात्काळ हा मार्ग मोकळा करावा अशी सर्व ग्रामस्थ